या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सोलापूरकरांचं काहीच खरं नाही, कारण त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रात जनावरं मरून पडल्याचा प्रकार समोर आलाय. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी याबाबत संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा विभागाचा सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. बेपरवाईनं शहरवासियांच्या जीवाशी खेळ चाललाय. भवानीपेठ पाणी गिरणीतला धक्कादायक प्रकार हा प्रत्येकाची झोप उडवणारा असा आहे. इथे जिथून पाणी शुद्ध केलं जातं तिथंच मरून पडलेलं कुत्र आढळून आलं. 8 ते 10 दिवसांपासून ते तशाच अवस्थेत असल्यानं दुर्गंधी आणि किडे पसरलेले होते. दरम्यान काही जणांना रात्रीच्या सुमारास ही बाब निदर्शन आली. यावर त्यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याशी संपर्क साधला. त्या त्वरित पाणी गिरणीत दाखल झाल्या. इथलं चित्र चिंताजनक होतं यावर त्यांनी संताप व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना याबाबतची बेफिकिरी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अन्य शहरात संचारबंदी लागू झाली आहे, सोलापूरकरांना पुन्हा लॉकडाऊन हवाय का असाच प्रश्न उपस्थित होतोय. कोरोनानं सोलापुरातही डोकं वर काढलंय, पण बहुधा त्याचं कोणाला देणं घेणं नसावं. सोलापूरकरांना इथल्या लोकांना पुन्हा लॉकडाऊन हवाय असंच दिसतं. थोडं या मार्केट आडाकडं पाहिल्यानंतर हीच बाब आपल्याला दिसून येते. आजूबाजूला कोरोनाचा संसर्ग वाढीस लागलाय याची कोणाला तरी काळजी आहे का? अशा गर्दीवर कुणाचं नियंत्रण आहे का? आणि का नाही वाढीस लागणार हा कोरोना असंच इथं म्हणावं लागतं. जिजाऊंच्या मातृशक्ती जागर करण्याकरता शिवरुद्र प्रतिष्ठानकडून महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवरुद्र प्रतिष्ठान शेळगी इथं दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये अन्न वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाच्या वर्षी महिलांना त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. परिसरातील महिलांनी यामध्ये हिरहिरीनं आपला सहभाग नोंदवला. मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीनं शिवजयंती निमित्तानं मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी महापौर मनोहर सपाटे आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, अभिषेक कटके, उत्सवाध्यक्ष केतन माने, कार्याध्यक्ष रोहित जाधव, उपाध्यक्ष निरेश व्यवहारे, मुकुंद मानकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पोलीस ठाण्यामध्ये येऊन ठाणे अंमलदाराबरोबर हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाप लेकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वजित, अशोक मुळीक आणि अशोक मुळीक दोघेजण राहणार गोल्डपिंचपेठ नवीपेठ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं असून याबाबत ठाणे अंमलदार गवळी यांनी तक्रार दिली. विश्वजित मुळीक हे एका व्यक्तीसोबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी हवालदार गवळी हे मी फिर्याद घेतो, एक जण बाहेरच थांबा असं म्हणाले. यावेळी बाहेर का थांब म्हणता असं म्हणत विश्वजित मुळीक यांनी आरेरावीची भाषा वापरली. तसंच वडील अशोक मुळीक यांना फोन करून बोलावून घेतलं. अशोक मुळीक यांनी हवालदार गवळी यांना शिबिगाळ करून अरेरावीची भाषा वापरली म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होऊन जनतेच्या प्रश्नांना घेऊन न्याय हक्काची लढाई यशस्वी करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा समजून घेतला पाहिजे, कारण कम्युनिस्ट जाहीरनामा कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स या दोघांनी 1848 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यानं राजकीय तत्वज्ञानाच्या इतिहासात एक नवं युग निर्माण केलं. आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व समाजाचा इतिहास हा वर्ग युद्धांचा इतिहास आहे असं प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम्मासर यांनी 21 फेब्रुवारी हा दिवस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देशपातळीवर रेडबुक डे म्हणून साजरा करतात. त्या अनुषंगानं माकपच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं रेडबुक डे साजरा करण्यात आला. मंद्रोबेतील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोबेतील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम भांजे, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक डॉक्टर दीपक देडे, संघटनेचे अध्यक्ष अमोक सिद्ध मुंजे, उपाध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, सचिव अॅडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी, सदस्य दयानंद खेडे, ओंकार झेंडेकर, विश्वनाथ घाटे, विकास शिळे आणि माजी सरपंच विश्वनाथ हिरेभट आदींची उपस्थिती होती. कुमार कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत श्रीकृष्ण आणि महावीर क्लबनं विजयी सलामी दिली. जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि शिवशंकर स्पोर्ट्स क्लब आणि दैवत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती निमित्तानं लक्ष्मीपेठेत गवळी वस्ती येथील जय बजरंग तरुण मंडळाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू झाली. सलामीच्या सामन्यात श्रीकृष्ण संघानं रुखमाई क्लबचा
32-13 असा तर अटीतटीच्या सामन्यात महावीर तरुण मंडळानं श्रीराम तरुण मंडळाचा 27-26 असा एका गुणाने निसटता विजय मिळवला. मागेवारीसाठी अवसाईतून सद्गुरू मल्लनाथ महाराजांच्या पादुकांचं श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान झालं. मोटारीनं या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. मागेवारीसाठी दरवर्षी लातूर जिल्ह्यातील अवसाईतून सद्गुरू मल्लनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होत असतो. यंदा मात्र कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे नियमांचं पालन करत मोजक्या लोकांसमवेत महाराजांच्या पादुकांनी अवसाईतून प्रस्थान ठेवलं. पंढरपूरकडे जाताना सोलापुरात भाविकांनी पादुकांचं दर्शन घेतलं. अक्रूजसिटी.com या पर्यटन माहितीच्या वेबसाईटचं उद्घाटन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. अक्रूज परिसरातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देणारी वेबसाईट याचं उद्घाटन भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेबसाईटचं डिझाईन ग्रीन फिंगर्स कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि इंटरनिटी वेब सोल्युशन पुणे या कंपनी टीम लीडर म्हणून काम पाहणारे प्रदीप रवींद्र फुले यांनी केलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी फुले यांचं कौतुक करताना फक्त पुस्तकी ज्ञानाचा वापर करून नोकरी करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावर आधारित विविध शोधून गेलं पाहिजे असं त्यांनी प्रतिपादन केलं. निंबर्ग येथे श्री नंदी बसवेश्वर वेदना नवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक निटिंग मशीन उद्घाटन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्ग येथे नंदी बसवेश्वर वेदना नवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक निटिंग मशीन युनिट क्रमांक 2 उद्घाटन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी आमदार दिलीप माने, शिवशरण पाटील, गुरुदेव आश्रमचे आत्माराम महास्वामी, मल्लिकार्जुन उर्प अप्पू बिराजदार, उद्योगपती प्रवीण देशपांडे, अरुणकुमार बिराजदार, द्राक्ष बागायतदार अप्पासाहेब कोळी, मल्लेशी कस्तुरे, रावसाहेब पाटील, सुशील हडदरे, वेदना आडते, रामराव भोसले पाटील, राजशेखर शेंडगे, बाळासाहेब पाटील, हल्लप्पा बिराजदार पाटील, विठ्ठल बिराजदार पाटील, चंद्रकांत बिराजदार पाटील, गंगाधर बिराजदार आदींची उपस्थिती होती. पोलीस दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 65 जणांनी रक्तदान केलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत तसंच सामाजिक अंतर राखत हा उपक्रम पार पडला. भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रतिलाल अप्पा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, उपाध्यक्ष रमेश बाबर, पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, दिगंबर बाबर, अश्रुभान येळे, शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष समाधान लोमटे, पिनू भोसले, संतोष जगताप यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.